बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉक्टर कुलदीप शिरपूरकर आज आपल्याबरोबर आहेत। प्रबंधभूमीतर्फे मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। डॉक्टर साहेब, आपले स्वागत। आमच्या दर्शकांपर्यंत आज डॉक्टर कुलदीप शिरपूरकर यांच्याकडनं आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेल माहिती, काय आवश्यक आहे, हा योजनेचा लाभ कोणाला मिळतो आहे, या योजनेअंतर्गत येणारे जे व्याधी आहेत त्या कुठल्या आहेत वगैरे सर्व माहिती आपण त्याच्याकडनं आज जाणून घेऊ। डॉक्टर साहेब, मनपूर्वक तुमचे परत एकदा मी स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार डॉक्टर साहेब, मला असं सांगा आपलं थोडक्यात नाव आणि पद आपण सांग। मी डॉक्टर कुलदीप शिरपूरकर, क्षेत्रीय व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। डॉक्टर साहेब, ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सरकारचा नेमका याच्या पाठीमागे उद्देश काय महत्त्वाचा? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना, आयुष्यमान भारत योजना ही केंद्र शासनाची योजना आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य शासनाची योजना आहे, आणि या दोन्ही योजनांमागे दोन्ही शासनांचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो कोणत्याही आजारामुळे कोणालाही आर्थिक चणचणीमुळे आजारांवर उपचार करता येणार नाहीत किंवा त्यांचा जीव त्याच्यामुळे गमवावा लागेल किंवा त्यांचं कुटुंब आर्थिक नुकसान झेलून उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती उढवू नये या अत्यंत शुद्ध आणि चांगल्या उदात्त हेतूने या योजना शासनाने गोरगरीब जनतेसाठी लागू केल्या आहेत। हां डॉक्टर साहेब, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जे लाभार्थी आहेत ते पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा हे चार शिधापत्रिकाधारक लाभार्थी हे मूळ या योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु आपल्याला माहितीच आहे की कोरोना ही महामारी जेव्हापासून आली त्यानंतर शुभ्र शिधापत्रिकाधारक अर्थात पांढरे रेशन कार्डधारक कुटुंबांनासुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं, आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये गोल्डन कार्ड अर्थात आयुष्यमान कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना SECC अर्थात सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जी जातीय आर्थिक जनगणना असते त्या जनगणनेच्या आधारावर जे लाभार्थी निवडलेले आहेत त्या निवडक लाभार्थी कुटुंबांना या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला जातो। महाराष्ट्र राज्यामध्ये या दोन्ही योजना एकत्रित राबवल्या जातात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अर्थात व त्यानंतर पुढील 3.5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जे त्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना असा एकंदरीत 5 लाखाचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं आवश्यक आहे आणि ती केव्हा सादर केली पाहिजे? ह्या मी आता सांगितल्याप्रमाणे 1.5 लाख आणि 5 लाखाचा जो लाभ आहे तो लाभ हा प्रति कुटुंब प्रतिवर्ष दिला जातो, म्हणजे एका कुटुंबाला कितीही वेळा एका कुटुंबातील एका सदस्याला कितीही वेळा किंवा इतर सदस्यांना पण अशा इतर सर्व सदस्यांना मिळूनसुद्धा 1.5 लाखापर्यंत किंवा आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाखापर्यंत मर्यादा आहे। याचा लाभ घेण्यासाठी जी आपल्याला कागदपत्रांची जी आवश्यकता असते तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी आपल्याला राशन कार्ड महत्त्वाचं आहे, ते सुस्थितीत असणं आवश्यक आहे, फाटलेलं तुटलेलं खाडाखोड असलेलं राशन कार्ड चालत नाही, त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी राशन कार्ड व्यवस्थित स्वरूपात चांगल्या सुस्थितीमध्ये तयार करून ठेवावं आणि त्यासोबतच कोणतंही शासकीय ओळखपत्र अर्थात आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ज्यामध्ये फोटो आहे, कारण राशन कार्डमध्ये फोटो नसतो, मूळ आपलं डॉक्युमेंट हे राशन कार्डच आहे परंतु राशन कार्डमधला व्यक्ती कोण हे ओळखण्यासाठी ओळखपत्रसुद्धा आपल्याला लागतं, असे 2 कागदपत्रं आपल्याला या योजनेसाठी लागतात। आणि जे लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी केंद्र शासनाचं एक आयुष्यमान कार्ड हे सुद्धा त्याला आवश्यक असतं। अच्छा डॉक्टर साहेब, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण रुग्णालयात दाखल होण्याच्या अगोदर किंवा त्याच वेळेला ते कागदपत्र देणं आवश्यक आहे का नंतर दिले तरी चालतात, नेमकं काय? मुळात ज्या सिलेक्टेड म्हणजे इलेक्टिव्ह पॅकेजेस म्हणतो आपण, इलेक्टिव्ह सर्जरीज म्हणतो, म्हणजे ज्या थांबून करता येतात ज्याचे उपचार, अशा आजारांसाठी ताबडतोब द्यायची गरज असते, म्हणजे आधी आपण कागदपत्र देणं आवश्यक आहे नंतर त्या याचे उपचार योजनेमध्ये केले जातात। परंतु ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट म्हणा
किंवा अशी कोणती आर्थिक अवस्था आहे ज्यावेळेस डॉक्युमेंट देणं पॉसिबल नसतं, त्यासाठी शासनाने फार सुंदर व्यवस्था करून ठेवली आहे, ज्यामध्ये एक हमीपत्र रुग्णालयाला भरून द्यायचं असतं की विशिष्ट पिरियडमध्ये विशिष्ट मुदतीमध्ये आम्ही कागदपत्रांची पूर्तता करू आणि या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आम्हाला योजनेचा लाभ मिळेल, आणि जर ही नाही पूर्तता करू शकलो तर मात्र त्यांना स्वतः प्रायव्हेटली ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर असा शासनाकडून पण एक मुदत दिलेली आहे, या मुदतीमध्ये जर कागदपत्रांची पूर्तता केली तर उपचार सुरू होऊन जातात, परंतु कागदपत्र नंतर सुद्धा प्रोड्यूस करता येतात. अच्छा, हां डॉक्टर साहेब, आपण मगाशी खुलासा केला पण पुन्हा एकदा आमच्या दर्शकांसाठी सांगतो की एका रेशन कार्डवर घरातले जर जेवढे व्यक्ती असेल त्या प्रत्येकाला याचा लाभ मिळता येईल का, फक्त एका रेशन कार्ड म्हणजे एका घरात एकालाच मिळेल का, प्रत्येक व्यक्ती याला लायबल आहे? आपली सिस्टीम ही पॅकेज वाईज आहे, आजारांचे पॅकेजेस आहेत, असे पॅकेजेस त्यांना आवश्यकतेनुसार आजारांच्या आवश्यकतेनुसार कितीदाही एकाही व्यक्तीला घेता येऊ शकतात, किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे आजारांचे पॅकेजेस, किंवा एकच आजाराची आवश्यकता पडली तर एकच आजाराचे पॅकेज वेगवेगळ्या व्यक्तींनासुद्धा घेता येऊ शकतात. उदाहरण देतो, योजनेमध्ये 23 मे 2020 पासून राज्य शासनाच्या GR नुसार यामध्ये कोविड आजाराचा पण समावेश करण्यात आला आहे. आता कोविड आजार हा तर सांसर्गिक आहे, आपल्याला माहिती आहे. या कोविड आजारामध्ये एकच पॅकेज आपल्याला वेगवेगळ्या रुग्णांना पण लागतं, म्हणजे त्यांच्याच एकाच कुटुंबातील एका वेळेस चार व्यक्ती जर इन्फेक्ट झाले असेल, त्यांना सगळ्यांना जर गरज पडत असेल ट्रीटमेंटची, तर चारही लोकांना योजनेमध्ये लाभ दिला जाऊ शकतो. हां, म्हणजे थोडक्यात घरातील ज्या रेशन कार्डवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. हां डॉक्टर साहेब, कोणत्या कोणत्या व्याधीसाठी ही योजना लागू आहे? मुळात ही योजना जी लागू करण्यात आली त्यामध्ये गंभीर आजारांचा जास्त समावेश आहे. त्या या गंभीर व अतिगंभीर आजारांमध्ये हृदयाचे आजार जसं अँजिओप्लास्टी करणे, बायपास सर्जरी करणे, त्यानंतर कॅन्सरसारखे आजार, महिलांसाठीचे आजार असतात स्तनाचे कॅन्सर, पुरुषांना होणारे जनरली आढळून येणारे आपले जिभेचे कॅन्सर, या प्रकारचे विविध कॅन्सरचे आजार, ज्यामध्ये रेडिएशन असो, किमोथेरपी असो किंवा सर्जरी असो, डायलिसिससारखा म्हणजे किडनीचा महागंभीर आजार, डायलिसिसनंतरसुद्धा किडनी प्रत्यारोपणासारखासुद्धा त्याला 2.5 लाखाची मर्यादा आहे महात्मा फुले योजनेमध्येच, तर असासुद्धा या गंभीर उपचारसुद्धा या योजनेमध्ये समावेश आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये खास करून अपेंडिक्स, हर्निया अशा छोट्या मोठ्या आजारांचे पण उपचार या योजनेमध्ये होतात. अतिक चिकित्सा लागणाऱ्या व्हेंटिलेटरवर लागणाऱ्या पेशंटचे पण आजार यामध्ये समावेश केलेले आहेत. ॲक्सिडेंट झाला, हाड मोडलं, त्यासाठी लागणारे जे रॉड टाकणे, प्लेट टाकणे, स्क्रू टाकणे यासारखे आजार पण या योजनेमध्ये समावेश आहे. असा या योजनेची खूप मोठी व्याप्ती आहे, जवळपास 996 आजारांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ दिले जातात, तर आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असलेल्या रुग्णांना 1209 आजारांवर या योजनेमध्ये लाभ दिले जातात. आणि मला वाटतं या सर्व योजना, या ज्या व्याधी आहेत, या आपल्या वेबसाईटवर वगैरे सगळ्या असतील त्याच्यावर दाखवलेल्या, जरा ती वेबसाईट आणि त्याचा हेल्पलाईन नंबर किंवा काय? निश्चित, आपली शासनाची वेबसाईट आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची वेबसाईट आहे www.jeevandayee.gov.in, अर्थात www.jeevandayee.gov.in. तर PMJY ची पण एक वेबसाईट आहे, म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची, त्याच्यामध्ये www.pmjay.gov.in ही PMJY ची वेबसाईट आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकत्रित राबवत असल्यामुळे आपली स्टेट गव्हर्नमेंटची जी जीवनदायीची वेबसाईट आहे ती सफिशियंट आहे. आणि 155-388 हा टोल फ्री क्रमांक आहे, या क्रमांकावर 24 तास अविरत पूर्णपणे सर्व चांगली माहिती टोल फ्री मोफत दिली जाते. पुन्हा एकदा तो क्रमांक सांगा. 155-388 हा 6 अंकी क्रमांक आहे, फार छोटा नंबर आहे. 155-388 यावर सर्व माहिती आपल्या टोल फ्रीच्या सेंटरवरून, कॉल सेंटरवरून पूर्ण योजनेची कोणतीही माहिती या लाभार्थ्यांना दिली जाऊ शकते. मगाशी आपण उल्लेख करताना बोलला की डायलिसिससारखा आजारावर देखील योजना, पण काही लोकांना डायलिसिस आठवड्यातनं 4 वेळेला 3 वेळेला 2 वेळेला म्हणजे लगेच घ्यावी लागते, मग अशा वेळेला त्याचा 1.5 लाखाचं पॅकेज किंवा त्याला वारंवार ते डायलिसिस, तर त्या संदर्भात आपण काय खुलासा कराल? मुळात हे 1.5 लाखाचं पॅकेज प्रति वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा ते रिन्यू होतं. आज आमच्याकडे असे कितीतरी रुग्ण आहेत जे 7-7, 8-8 वर्षापासून सुद्धा डायलिसिसवर उपचार घेत आहेत याच योजनेअंतर्गत. त्यामुळे हे जे आपलं 1.5 लाखाचं पॅकेज आहे ते 1.5 लाख हे पॅकेज वाईज आहे, आणि त्याच्यामुळे हे 1.5 लाख मुळात 1.5 लाख जरी असले तर त्याची बाजार मूल्य जर काढायचा प्रयत्न केला आपण तर तो खूप जास्त आहे, म्हणजे जवळपास 6-7 लाखाचं बाजार मूल्य निघतं त्या पॅकेजचं.
हा शासनाने या एका विशिष्ट पद्धतीनं रुग्णालयांशी करार करून कमी दरांमध्ये चांगली सुविधा देण्याचा करार केलेला आहे, ज्यामध्ये माझा प्रश्न असा होता की वारंवार एखाद्या रुग्णाला डायलिसिस घ्यावंच लागतं, आठवड्यातनं एक वेळेला म्हणा, दोन वेळेला म्हणा, मग अशा वेळेला त्याचं वर्षात म्हणजे बऱ्याच वेळेला होतं आणि मग तो खर्च तर त्याचा संपून जात असेल, तर मग त्याला कसं काय जर 1.5 लाख रुपये त्याचं जर समजा 2 महिन्यातच संपले तर मग अशा वेळेला त्या रुग्णाला काय मदत करता येईल? नाही संपत, त्याचं कारण असं आहे की साधारणत 12,000 रुपयाचं किंवा 18,000 रुपयाचं त्यांना महिना किंवा 45 दिवसापर्यंतचं अंदाजे पॅकेज लागतं, आत्तापर्यंत सरासरी अंदाज आहे. त्याला जर आपण गुणाकार करून 12 × 12 जरी केलं हे सरासरी 1.5 लाखाच्या आत बसून जातं, त्याच्यामुळे त्यांना आजपर्यंत अशी गरज नाही पडली डायलिसिसच्या खास करून रुग्णांना की एक्स्ट्रा पैसा खर्च करावा लागेल. डॉक्टर साहेब, ही योजना फक्त खाजगी रुग्णालयांना आहे का फक्त सरकारी रुग्णालय आहे का दोघांनाही लागू होते? मुळात ही योजना विमा तत्वावर चालते. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सध्या ही योजना चालवते, TPA मार्फत अर्थात MD इंडिया नावाची TPA आपल्या एरियात काम करते, यांच्यामार्फत ही योजना राबविली जाते. आणि ही योजना राबविताना आपल्याला 1.5 लाखाची जी मर्यादा आहे, या 1.5 लाखाच्या मर्यादेमध्ये आपण शासकीय असो की खाजगी रुग्णालय असो, हे दोन्ही रुग्णालय आपल्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, म्हणजे ते नेटवर्क हॉस्पिटल आहेत. आणि या रुग्णालयांमध्ये ज्या त्यांच्याकडे उपलब्ध तज्ज्ञ सुविधांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे जसं हार्टचं हॉस्पिटल असेल तर तिथं हार्टची सुविधा भेटेल, कॅन्सरचं हॉस्पिटल असेल तर तिथं कॅन्सरची सुविधा भेटेल, या पद्धतीनं आपण सगळ्या विविध रुग्णालयांमध्ये विविध आजारांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यात ही योजना किती हॉस्पिटल्सला आहेत आणि परत मालेगावला देखील कुठल्या आहेत आणि मालेगावातले कुठले ते जरी आपण त्याच्यावर जर प्रकाश जोत टाकला तर बरं होईल. फार महत्त्वाचा आणि आवश्यक प्रश्न आहे, कारण याची माहिती रुग्णांना लाभार्थ्यांना असणं आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या जवळपास 62 रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो आणि या 62 रुग्णालयांमध्ये पैकी जवळपास 14 ते 15 रुग्णालय हे शासकीय रुग्णालयं आहेत, काही कोविड रुग्णालयं आहेत. आणि मालेगावमध्ये जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर मालेगावमध्ये आपल्याला 10 रुग्णालयांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये सामान्य रुग्णालय जे आपले मालेगावचं आहे शासकीय रुग्णालय, त्यानंतर स्त्री रुग्णालय अर्थात महिला व बालकल्याणचं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय आहे, त्यानंतर महानगरपालिकेनं जे कोविडसाठी सहारा हॉस्पिटल ॲक्वायर केलं ते सुद्धा आपण कोविडसाठी या योजनेमध्ये घेतलेलं आहे, त्यानंतर समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल आहे, त्यानंतर सिक्स सिग्मा हॉस्पिटल आहे, प्रयास हॉस्पिटल आहे, हार्ट अँड केअर हॉस्पिटल आहे, धन्वंतरी स्टोन केअर हॉस्पिटल आहे, यम नागराज हॉस्पिटल आहे आणि त्यानंतर चाइल्ड केअर श्री चाइल्ड केअर हॉस्पिटल, असे एकूण 10 रुग्णालयांचा हार्ट अँड सोल हे हृदयाशी संबंधित जास्त तिथे उपचार होतात, असे एकूण आपल्याकडे 10 रुग्णालय या योजनेमध्ये आहेत. डॉक्टर साहेब, जे रुग्णालय या योजनेअंतर्गत आहे त्यांना आपल्या रुग्णालयाच्या बाहेर किंवा रुग्णालयाच्या फ्रंटसोबत या योजनेच्या संदर्भात बाहेर रुग्णालयाला ही योजना लागू आहे असा बोर्ड लावणं आवश्यक आहे किंवा कसं? प्रत्येक रुग्णालयाला योजनेसंबंधित माहितीदर्शक फलक व मदत केंद्र प्रस्थापित करणे अत्यंत बंधनकारक आहे आणि अशा आपल्या प्रत्येक रुग्णालयामध्ये मदत केंद्र पण आहेत आणि सगळे ठिकाणी बॅनर्ससुद्धा डिस्प्ले केलेले आहेत. यामध्ये योजनेची माहिती, योजनेचा संपर्क क्रमांक इत्यादी गोष्टी तिथे नमूद केलेल्या असतात. या व्यतिरिक्त आमचं जे किऑस्क असतं तिथं मदत केंद्रावर आरोग्य मित्र असतात, त्या आरोग्य मित्रांच्या तिथे आपण आपल्या जिल्ह्यातील जे सर्व अधिकारी आहेत यांचेसुद्धा आपण नंबर तिथे डिस्प्ले केलेले आहेत, म्हणजे कोणाला जर अडचण आली तर ते त्यांच्याशीसुद्धा संपर्क साधू शकतात. अच्छा, म्हणजे आरोग्य मित्राशी संपर्क साधल्यानंतर त्याला अजून समजा एखाद्या हॉस्पिटलला गेला आणि त्या व्याधीचं जर त्याच्यावर उपचार होत नसेल तर त्याला आरोग्य मित्राकडनं माहिती मिळू शकते की तुम्ही या व्याधीसाठी या हॉस्पिटलला जा, अत्यंत चांगली गोष्ट. कोविड-19 साठी काही विशेष तरतुदी सरकारने याच्यात केलेल्या आहेत? कोविड-19 साठी विशेष तरतूदमध्ये म्हणजे या योजनेमध्ये कोविड-19 साठी शुभ्रशिधापत्रिकाधारक कुटुंबांना सुद्धा लाभ लागू केलेला आहे. त्यानंतर कागदपत्रांची जी पूर्तता करायची आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्थात व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे सुद्धा कागदपत्र त्यांचे फोटो काढून ॲक्सेप्ट केले जातात, म्हणजे कारण रुग्ण आणि त्यांच्या ते घरी असतात, क्वारंटाईन असतात, ते डॉक्युमेंट द्यायला येऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे ते डायरेक्ट आमच्या आरोग्य मित्रांच्या मेल आय डीवर किंवा आरोग्य मित्रांच्या नंबरवर सुद्धा व्हॉट्सअपनं ते हे डॉक्युमेंट पोहोचू शकतात आणि भरती असलेल्या रुग्णाचा आपण त्याचं नाव नोंदणी करून त्याला पुढचे उपचार देऊ शकतो. यानंतर ETIची सुद्धा काही कालमर्यादा आवश्यकतेनुसार वाढवली जाते. अशा पद्धतीचे बऱ्याच तरतुदी शासनाने याच्यामध्ये केलेल्या आहेत.
फक्त याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की कोविड-19 साठी आपल्याकडे 20 पॅकेजेस सिलेक्ट करण्यात आलेले, जे मूळ आपल्या योजनेतले इतर आजारासाठींचे पॅकेज आहेत श्वसन विकारांसंदर्भातले. आणि हा आजार नवीन असल्यामुळे आणि याचे उपचार बऱ्याच अंशी काही महागड्या औषधांमुळे द्वारे केल्या जातात, जसे रेमडेसिवीर इत्यादी. तर असे हे जे उपचार आहेत, हे जे इंजेक्शन्स आहेत, हे या योजनेमध्ये कव्हर करण्यात आलेले नाहीत. ते योजनेम ते पेशंटनी स्वतः विकत घेणे अपेक्षित आहे. फक्त हे कोविडसाठीचाच भाग आहे. इतर बाकी सगळे जे आपले रेग्युलर आजार आहेत, त्यांचे उपचार पूर्णपणे मोफत केले जातात. हां डॉक्टर साहेब, काही वेळेला पेशंटचा गैरसमज होतो, ते एखाद्या ज्या रुग्णालयाला ही योजना लागू नये तिथे जातात आणि या योजनेच्या संदर्भात तिथे भांडत असतात, तर त्याबद्दल आपण काय म्हणाल? फार महत्त्वाचा विषय आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ज्या रुग्णालयांना संलग्नित केलेलं आहे, मान्यता दिली आहे, अशा रुग्णालयातच लाभ घेणे आवश्यक आहे. लाभ घेताना कागदपत्रांची पूर्तता आधी करणं आवश्यक आहे. कॅशलेस स्वरूपात ट्रीटमेंट आहे, त्याच्यात रिएम्बर्समेंट किंवा नंतर बिलाचा परतावा, बिल सादर करतो आम्हाला पैसे द्या, आमच्या अकाउंटला पैसे टाका, असे प्रकार नाहीत. रुग्णालयाने अर्थात हॉस्पिटलने पेशंटला मोफत उपचार करावेत, त्याच्या बदल्यात रुग्णालयाशी अर्थात हॉस्पिटलशी करार केल्याप्रमाणे शासनाच्या वतीने इन्शुरन्स कंपनी ही त्यांना त्यांचा क्लेम त्यांच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला देते. जो ठराविक असतो, त्याच्यामध्ये गडबड घोटाळ्याचाही प्रश्न नसतो, तो ठराविक असतो. त्याची पूर्ण पडताळणी आपल्या पूर्ण ऑनलाईन पद्धतीने केली जाते. म्हणजे थोडक्यात या योजनेचा जो लाभार्थी आहे त्याला असं वाटत असेल किंवा माझ्या खात्यात पैसे येतील किंवा काही, तसं नाही आहे. त्या जो हॉस्पिटलला उपचार करतो त्या हॉस्पिटलला ते पैसे मिळतील. डॉक्टर साहेब, आपण अतिशय चांगली माहिती दिली. काय आपण आमच्या दर्शकांना या योजनेसंदर्भात आव्हान कराल थोडं एका? मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या योजना ह्या शासनाच्या फार महत्त्वाकांक्षी योजना आहेत. गोरगरिबांसाठी योजना आहेत आणि सध्या तर आपण आरोग्याच्या अत्यंत महागंभीर परिस्थितीतून जात आहोत. योजनांचा लाभ जरूर आणि जरूर घ्यावा. हा लाभ घेताना सर्वांनी योजनेच्या संदर्भित रुग्णालयामध्ये जावे, तिथे राशन कार्ड आणि आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र आपले व्यवस्थित सुस्थितीत घेऊन जावेत आणि हक्काने आपला योजनेचा लाभ मागावा. आणि योजनेचा लाभ न मिळत असेल तर आमच्या आरोग्यमित्रांशी किंवा आमच्या जिल्हास्तरीय सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि योजनेचा लाभ मिळवून घ्यावा. एकदा तो 6 आकडी नंबर पुन्हा सांगा. टोल फ्रीसाठी 155-388-1558 हा टोल फ्री क्रमांक अत्यंत छोटा आहे, मोफत लागतो, याला बॅलेन्सची गरज नाही आणि यावर पूर्ण माहिती 24 तास अविरत दिली जाते. खूप 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 धन्यवाद. आपण बघितलं की डॉक्टर कुलदीप शिरपूरकर अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात या योजनेसंदर्भात आमच्या दर्शकांना त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली. मी प्रबंधभूमीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप आपले आभार डॉक्टर साहेब. असंच सहकार्य आपण कायम आमच्याशी असू द्यावं. परत ह्या योजनेसंदर्भात काही जर नवीन तरतुदी आल्या तर मी डॉक्टर साहेबांकडून अपेक्षा करतो की आपण पुन्हा आम्हाला ते आमच्या दर्शकापर्यंत पोहोचवतील. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती पुनश्च एकदा खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक कॅमेरामन सूरज अग्रवाल सहित हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट